आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, अर्थमंत्र्याने राजीनामा दिलाच पाहिजे. की पोलिसांनी कुणाचा तरी आदेश आला आणि त्यांना मारहाण केली, मारहाण झाल्यानंतर गोळीबारसुद्धा करण्यात आला, काही ह्यांना आंदोलकांना गोळ्या म्हणजे छर्याच्या जे गोळ्या आहेत त्या लागलेल्या आहेत. आज परळी येथे ठिय्या आंदोलन चालू असताना आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी इथं आलो आहे. काल आदरणीय पवारसाहेबसोबत जालना येथे ज्या ठिकाणी आंदोलन चालू होतं त्या ठिकाणी जाण्यात आलं. ज्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाला त्या आंदोलकांची भेट घेण्यासाठी मी पवारसाहेबासोबत दवाखान्यामध्ये गेलो असता त्या ठिकाणी महिला, लहान मुलं, वृद्ध माणसं या लोकांना तिथं ज्या पद्धतीनं पोलिसांनी मारहाण केली त्या ठिकाणी पाहून अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले की अशा पद्धतीनं मारहाण आजपर्यंत कधी झाली नाही आणि इथून पुढे होणार नाही. आरक्षण मागणं हा गुन्हा आहे का? जर गुन्हा असेल तर होय, आम्ही ते गुन्हा करतो आहे, असं त्या आंदोलकांची भूमिका होती. ह्या भूमिकेला पवारसाहेबांनी सगळ्यांनी अस्थायीपणे चौकशी केली. ज्या आंदोलकांना मारहाण झाली त्या गावामध्ये जाऊन पवारसाहेबांनी आणि राजे तिथं आले होते त्यांनीही चौकशी केली. चौकशी केल्या असता त्यातच असं समजलं की पोलिसांनी कुणाचा तरी आदेश आला आणि त्यांना मारहाण केली. मारहाण झाल्यानंतर गोळीबारसुद्धा करण्यात आला. काही ह्यांना आंदोलकांना गोळ्या म्हणजे छर्याच्या जे गोळ्या आहेत त्या लागलेल्या आहेत. हे कुठलं तरी असं वाटतं मला की आरक्षणात दडपण्याचं काम हे सरकार करत आहे. जर आरक्षण देणं होत नसेल तर यांनी राजीनामे द्यावा आणि सरकार मधून निघून जावा. कोण म्हणताय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणताय देत नाही घेतल्या आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अरे गृहमंत्र्याचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय.